नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या यूट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो आपल्या चॅनेलवरती उच्च न्यायालयाने गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत दिलेल्या आदेशाबाबत व्हिडिओ बनविलेला होता बऱ्याच जणांनी त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये काही प्रश्नसुद्धा विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देण्याआधी सर्वप्रथम मित्रांनो या व्हिडिओच्या टायटलमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी हे आहे की अजूनसुद्धा हायकोर्टाने दिलेल्या अतिक्रमण हटवण्याच्या आदेशाला स्थगिती मिळालेली नाही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांना कायद्यात असलेल्या तरतुदीप्रमाणे दहा दिवसाच्या आत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा देण्याचे काम अजूनसुद्धा सुरूच आहे नोटीस दिल्याच्या दहा दिवसानंतर प्रशासन त्यांच्या कार्यप्रणालीनुसार गायरान जमिनीवर असलेले अतिक्रमण कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कधीही पूर्वकल्पना न देता निष्कासित म्हणजेच काढून टाकू शकते काही जिल्ह्यामध्ये प्रशासनाने अतिक्रमणे हटविण्याची सुरुवातसुद्धा केलेली आहे मित्रांनो बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न आहे की ही कारवाई सरकारच्या आदेशाने होत आहे का तर मित्रांनो याचे उत्तर आहे की कारवाई सरकारच्या आदेशाने होत नसून कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार प्रशासन यावरती कारवाई करत आहे आणखी काही जणांच्या मनात प्रश्न आहे की हायकोर्टाने अचानक गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा आदेश कस काय दिला मित्रांनो याचे उत्तर आहे की कोणतीही बाब कोर्टामध्ये अचानक होत नसते खूप सारे पुरावे कागदपत्रे आणि कायद्याच्या आधारावरच कोर्टाकडून निर्णय दिले जातात मित्रांनो गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याबाबतच्या निर्णयाची सुरुवात नक्की कुठून झाली याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात मित्रांनो कोर्टाने दिलेल्या आदेशाला कारणीभूत ठरले ते कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हलसवडे हे गाव या गावातील एका व्यक्तीने गायरान जमिनीवर अतिक्रमण करून जवळपास पंधराशे चौरस फुटावर दोन मजली घर बांधण्यास सुरुवात केली होती हे अतिक्रमित बांधकाम थांबवावे याकरिता था एका वकिलाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सतरा मे दोन हजार बावीस रोजी तक्रार केली होती आणि त्याचवेळी त्यांनी जिल्हा आणि उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल केली होती तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातही तक्रार त्यांनी त्यावेळी दिलेली होती त्यामुळे अकरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी एक पत्र काढून निवासी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेला होत असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्याबाबत पत्र दिले होते त्यानुसार करवीर तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी अतिक्रमित जागेवर होत असलेले बांधकाम थांबवले तसेच त्या अतिक्रमित जागेच्या मोजणीकरिता त्या गावच्या ग्रामपंचायतीने भूमी अभिलेख कार्यालयाकडे पैसे सुद्धा भरले या घडामोडी एकीकडे एक होत असताना तीस जून दोन हजार बावीस रोजी उच्च न्यायालयात दाखलजनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने स्वतःहून राज्यातील सर्व गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत जनहित याचिका दाखल करून घेतली व अठरा जुलै दोन हजार बावीस रोजी सुनावणीसुद्धा ठेवली आणि त्या सुनावणीच्या वेळी राज्यातील सर्वच ग्रामपंचायत हद्दीमधील गायरान जमिनीवर झालेली अतिक्रमणे एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत काढण्याचे आदेश दिले सुनावणीवेळी माननीय उच्च न्यायालयाचे असे म्हणणे होते की गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत जे काहीही कायद्याचे उल्लंघन झालेले आहे ते डोळे बंद करून पाहता येणार नाही व त्याबाबत नाराजीसुद्धा नोंदवली तसेच बारा जुलै दोन हजार अकरापर्यंत राज्यात बारा हजार सहाशे बावन्न अतिक्रमणे नियमित केल्याचे शासनाकडून कोर्टाला सांगण्यात आले ती अतिक्रमणेसुद्धा कोणत्या नियमा नियमित करण्यात आली याबाबत या चार आठवड्यात उत्तर देण्याचे कोर्टाने शासनाला सांगितले तसेच एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस म्हणजेच या वर्षाअखेरपर्यंत सर्व अतिक्रमणे हटविण्याबाबतचा कृती आराखडा सुद्धा सादर करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिले तर अशा प्रकारे मित्रांनो गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय हा शासनाचा नसून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमणे ही हटवण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून केल्या जात आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटेल लवकरच अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र